सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। आंदोलन फक्त स्वाभिमानीच्या झेंड्याखालीच यशस्वी होतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे। यशस्वीतीच आंदोलन होतात। खरा शेतकरी तुम्हाला स्वाभिमानीच्या झेंड्याखाली दिसेल। बाकी आंदोलन होतात नाही असं नाही, पण शेतकरी तुम्हाला स्वाभिमानीच्या झेंड्याखाली ही वस्तुस्थिती आहे। आणि जोपर्यंत स्वाभिमानी आक्रमक होत नाही तोपर्यंत काही निर्णय होत नाही हे आम्हालाही चांगलं माहित आहे। आज सुरुवात आहे। येत्या 20 तारखेला सोमवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहोत। 24 तारखेला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरुवात। आज तर ही फक्त सुरुवात होते, आज फक्त लढाईची चकमक होते। लोकांना ठरवून दे काय ठरवायचं ते। फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही बरोबर घेत नाही। अजित नवलेंनी हिशेब सांगावा, मी सांगितलं त्या पद्धतीनं माझं काही म्हणणं नाही। सध्या मी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे। अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळाच दिसत होता तसा आता मला फक्त दुधाचा दर दिसतो। बाकी मुद्दे सगळे गौण आहेत, मला आता फक्त दुधाचा दर घ्यायचा। मला काही फरकच पडत नाही। मला पहिल्यांदा दूध भाव पाहिजे, मागणं बघू काय असेल।